राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार नाही. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख अजून देण्यात आलेली नसल्यामुळे ही सुनावणी कधी होणार हे नक्की झालेलं नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी होणार होती. संवैधानिक पेच निर्माण झाल्यानं राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीकडे जगाचं लक्ष लागलंय. सुनावणीसाठी एवढा वेळ का लागतोय हा प्रश्नच आहे असं ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणालेत. लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून जबाबदारी पार पाडताना न्याय मिळतोय का हा प्रश्न आहे. न्याय मिळायला उशीर होतोय ही खंतही त्यांनी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची उद्या अजित पवारांच्या दालनात बैठक होणार आहे. उद्या सकाळी 11 या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते सहभागी होते. अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. ही बैठक बोलावण्यात आली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट आज मुंबईत आमने सामने येण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या विविध समित्या गठीत करण्यासाठी आज सर्वच पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 2022 आणि 2023 या कालावधीसाठी विविध नियमित समित्या गठीत करण्यात येतील. आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीनं दाखल केलेले गुन्हे रद्द करा या अशी याचिका ठाकरे गटानं हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले. ठाकरे गटानं गेल्या महिन्यात नवी मुंबई सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांविरोधात एकाच वेळी 2 पोलीस स्टेशनला FIR नोंदवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंचा पोहरादेवीचा दौरा रद्द झालाय. उद्धव ठाकरे 3 डिसेंबरला पोहरादेवीला येणार होते. वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथं ते सभा घेऊन विदर्भात शिवसेना ठाकरे गटाचं संघटन मजबूत करून विदर्भातील बंडखोर नेत्यांना ते आव्हान देणार होते. अहमदनगरातील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले भाजपच्या वाटेवर आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघातील घुले भाजपत जात असल्यानं रोहित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. आमदार राम शिंदेच्या नेतृत्वात घुले पक्षप्रवेश करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी दिंडी काढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय. उद्या संध्याकाळी 4 ही बैठक होईल. शेतकरी दिंडीत सर्व वरिष्ठ नेते सहभागी होतील. शेवटच्या दिवशी शरद पवार यात्रेला संबोधित करणार आहेत. पुण्यातल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी राज ठाकरेंची आज पुण्यात भेट घेतली. बाईक टॅक्सी विरोधात पुण्यातल्या रिक्षा संघटना आक्रमक झाल्यात. काल या रिक्षा चालकांनी पुण्यात आंदोलनही पुकारलं. त्याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या संघटनेनं राज ठाकरेंची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. राज ठाकरेंच्या भेटीनंतर रिक्षा संघटनांचा वाद चव्हाट्यावर आलाय. राजमहल बाहेरच रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले. बाबा कांबळे आणि केशव क्षीरसागर यांच्यात बाचाबाची झाली. राज ठाकरेंसमोर बोलू न दिल्यानं बाबा कांबळे संतापले. पुण्यात रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. बाईक टॅक्सी विरोधात राज ठाकरेंकडे रिक्षा संघटनांनी गारहाण मांडलं. आपणच आमचे प्रश्न सोडवू शकता असं पदाधिकारी राज ठाकरे यांना बोलले असता मी फक्त प्रश्न सोडवायलाच असतो असं राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. पुण्यात रिक्षा आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बंड गार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. वाहतुकीला अडथळा निर्माण करणं, नियमभंग करून आंदोलन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यापुढे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा रिक्षा संघटनांनी दिलाय. भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 22 अर्ज प्राप्त झालेत. यात सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 10 अर्ज आहेत. भंडाऱ्यात 305 ग्रामपंचायतींची निवडणूक होती आहे. त्यासाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला 50 लाखांचं कर संकलन झालेलं आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अवघ्या 5 दिवसात 50 लाख रुपये कर भरलाय.
त्यामुळे तोट्यात चाललेल्या ग्रामपंचायतीच्या कामांना आता वेग आला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे